كان ليه ده. هل يمكنك ان تكون هل يمكنك ان تكون هناك هل يمكنك ان تكون هناك هل يمكنك ان تكون هناك unpredictable असा असा त्याच्या वेळेला आपण घेऊ सुरक्षित ताब्यात आणि ताब्यात त्यांनी सर सोडून देऊ पण अशा पद्धतीने अडचणीमध्ये कधी कधी घोणस बसू शकतात आणि घोणसचं वैशिष्ट्य आहे की डोंगराजवळ किंवा अशा अडचणीमध्ये कधी कधी घोणस बसू शकतात त्याला आपण घेऊ सुरक्षित ताब्यात नंतर निसर्गामध्ये सोडून देऊ पण व्हिडिओ बघून कोणी साप करण्याचा मात्र प्रयत्न करायचा नाही नाही गोल नाही तो मोठा पण नाही गोल घुसणार नाही तो मला मात्र هذا هو पण या ठिकाणी इथं वैशिष्ट्य दिसतंय की याच्या पोटामध्ये त्याने शिकार घेतलेली आणि म्हणून त्या ठिकाणी तो शांतपणे बसला होता आणि अशा प्रकारे अडचणीमध्ये कधी कधी घोणस बसू पण शकतात इथे तुम्हाला या ठिकाणी दिसतंय की हा जो घोणस आहे आणि याचे जे प्रमुख भक्ष्य आहे ते म्हणजे उंदीर आणि बेडूक आणि या ठिकाणी त्याने बऱ्यापैकी मोठं भक्ष्य त्याच्या पोटामध्ये घेतलंय आणि कदाचित त्याच्या शरीरापेक्षा थोडंसं तोंडापेक्षा मोठं भक्ष्य पोटात असल्यामुळे त्या ठिकाणी त्याला हलता येणं शक्य नव्हतं पण त्याला जेव्हा ताब्यात घ्यायचा प्रयत्न करतो आपण त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी तो शिट्टी देण्याचा प्रयत्न पण करतो आहे जोरात हवा सोडतो आहे आणि पुन्हा एकदा सांगतो आहे की घोणसामध्ये खूप रंग असतात आणि या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की थोडासा मातर कलरचा आहे पिवळसर आणि त्याच्या अंगावरती बदामी असे शंकरपाळ्याचे आकार आहेत डोकं त्याचं त्रिकोणाकृती आहे डोळे बडबडीत आहेत आणि डोळ्याच्या पुढे नाकपुढे देखील आपल्याला अगदी स्पष्टपणे दिसतात हा मात्र भारतातला जेवढे विषारी साप आहेत या सगळ्या विषारी सापांमध्ये हा 4 नंबरचा विषारी साप आहे आणि जगामध्ये जे विषारी सापांची तुलना होते त्याच्यामध्ये घोणसाचं देखील नाव येतं
تمي يا إكرم أيها سنجي لانو وغماري ساور غوتر ينشا راتا غراشا اورا مدي ماكشا ودلا جوبتلا غنوس افرلوتا يا غنوسلا افنتشا نسرقي كادوس مدي يلكني سولندي